नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, हा छोटासा विशेष व्हिडिओ आज मी आपल्यासोबत शेअर करत आहे. या व्हिडिओमध्ये मांडलेले माझे वैयक्तिक मत आहे. त्यात कोणाच्या भावना दुखवण्याचा कोणताही हेतू नाही. सदर व्हिडिओ शेअर करण्यामागे कारण म्हणजे आपले बरेच सबस्क्रायबर द्विधा मनस्थितीत आहेत. महाराजांची भक्ती करताना मांसाहार खाणे सोडावेच लागते का? या प्रश्नाचे उत्तर देताना मला संपूर्ण गजानन विजय ग्रंथ यातून महाराजांचे आत्मचरित्र अत्यंत सूक्ष्मरीतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करावा लागला. कारण या प्रश्नाचे उत्तर मला माझ्या दृष्टिकोनातून नाही तर एक न्यायाधीश म्हणून जो त्याला स्वतःला काय वाटते याचा विचार न करता त्याच्यासमोर असलेल्या सर्व पुराव्यांच्या आधारावर निर्णय देतो त्याप्रमाणे द्यायचा आहे. तर सर्वप्रथम जाणून घेऊया महाराजांचे पशु पक्ष्यांबद्दल कसा व्यवहार होता. तर आपण संपूर्ण गजानन विजय ग्रंथ याचा अभ्यास केला तर आपणास कळून येईल महाराजांना पशु पक्ष्यांबद्दल किती प्रेम होते. जसे भास्कराच्या समाधीस्थानी जे कावळे येत असे त्यांना मारण्यापासून महाराजांनी रोखले, तसेच सुखलाल यांच्या द्वाडगाईला आणि टाकळीकर यांच्या द्वाडघोड्याला महाराजांनी प्रेमाने वश केलं. सर्व प्रसंगावरून महाराजांचे पशु पक्ष्यांबद्दल प्रेम आढळून येते. परंतु या ठिकाणी आपण याचा देखील विचार केला पाहिजे, महाराजांनी या सर्व प्रसंगात पशु पक्ष्यांना विनाकारण त्रास देण्यास इतरांना रोखले. आता बघूया दुसरी बाजू. या ठिकाणी मी माझ्या दोन परिचित व्यक्तींचे सत्य घटनेचे खंत करीत आहे. त्यापैकी पहिली घटना ही नुकतीच मागील वर्षी घडून गेली. माझ्या मित्राचे एक जवळचे मित्र प्रशांत हे महाराजांचे निस्सीम भक्त. हे त्यांच्या घरात मांसाहार कधीही करत नव्हते. परंतु मागील वर्षी त्यांच्या वृद्ध आईला कॅन्सरचा गंभीर आजार याचे निदान झाले. त्या आजारात त्यांना जेवण जात नसे. कसे तरी डॉक्टरांनी 15 दिवस उपचार करून आईची प्रकृती बऱ्यापैकी रिकवर केली. परंतु आई अजूनही म्हणावी तसे जेवण करत नव्हती. त्यावेळी डॉक्टरांनी प्रशांत याला आईला दिवसातून 2 वेळा मटण सूप द्यावे म्हणून सल्ला दिला. तरच त्यांच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतील म्हणून सांगितले. त्यामुळे प्रशांत आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आईला दररोज 2 वेळेस मटण सूप देत असतो. त्यामुळे त्याच्या आईची प्रकृती आता व्यवस्थित आहे. दुसरी एक घटना पूर्वीची आहे. आम्ही 15 वर्षापूर्वी औरंगाबाद येथे असताना आमच्या शेजारी एक देशपांडे म्हणून ब्राह्मण कुटुंब होते. त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ आणि मनमिळाऊ होता. देशपांडे काका हे पूर्वी न्यायाधीश होते. एकदा सहज विषय निघाल्यावर मी देशपांडे काका यांना प्रश्न केला की ते मांसाहार करतात का? काका यांनी मला प्रामाणिकपणे कबुली दिली की ते मांसाहार करत नाही. परंतु जेव्हा न्यायाधीश म्हणून काम करत असताना त्यांची बदली सोलापूर कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरील कुठल्या तरी एका छोट्याशा गावात झाली होती, त्या गावात प्रवेश करण्याकरता एक नदी ओलांडून यावी लागायची. आणि त्या काळी त्या ठिकाणी नदीवर पूल वगैरे किंवा काही इतर मार्ग नव्हता, फक्त एक कच्चा रस्ता होता. जेव्हा नदीला पाणी कमी असत तेव्हा त्या मार्गाने गावात ये जा करणाऱ्यास अडथळा येत नसे. परंतु पावसाळ्यात जेव्हा नदीला भरपूर पाणी येत असेल तेव्हा मात्र गावातील लोकांना नदी पार करून तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाता येत नसे. त्या गावात आठवड्यातून एकदाच भाजीपाल्याचा माल ट्रक येत असल्यामुळे प्रत्येकाला आठवडाभराची भाजीपाला विकत घ्यावा लागत. असेच एकदा आठवडाभरापासून भयंकर पाऊस सुरू होता, त्यामुळे गावाजवळील नदीला पूर आलेला होता. गावाचा तालुक्यांशी संपर्क तुटला होता. 2 आठवड्यापासून गावात भाजीपाला देखील आणला नव्हता. तेव्हा देशपांडे काका म्हणाले, ते 15 दिवस मी कडधान्य आणि डाळीसाळी खाऊन काढले,
परंतु त्यामुळे माझे पोटाला बिघाड होऊन मला डॉक्टरांकडे जावे लागले। तेव्हा डॉक्टरांनी मला सल्ला दिला, जस साहेब, जर तुम्हाला तुमचे आरोग्य व्यवस्थित ठेवायचे असेल तर तुम्हाला हिरवा भाजीपाला मिळत नसल्यास चिकन मटन वगैरे मांसाहार हाच पर्याय आहे। तेव्हा नाईलाजाने मला आयुष्यात प्रथमच काही दिवस मांसाहार करावा लागला। यावरील दोन घटनेवरून मला कळाले की आयुष्यात मनुष्याला परिस्थिती कधी कधी नमते घ्यावयास लावते आणि त्यावेळी परिस्थिती विरुद्ध झगडून मनुष्याला काहीच उपयोग होत नाही, उलट नुकसानच होते। त्यामुळे परिस्थितीनुसार नमते घ्यावे लागते। या ठिकाणी मला गजानन विजय ग्रंथ यातील महाराज आणि नरसिंह महाराज यांच्यातील संवाद आठवला। महाराज हे नरसिंह महाराज यांना म्हणतात, योगी योग क्रियेचा जरी अपमान वाहिचाचा तरी तयासी तत्वाचा खरा बोध ना होईल। योग क्रियावरून अलिप्त राहावे तयापासून, कमलपत्रासमान तरीच तत्व कळू नये। याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंगा आहे साची, आसक्ती कन्या पुत्राची मुळीच राहता कामा नये। गार पाण्यात राहते परीन पाणी शिरू देते, तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारी। या परित्वा राहावे अपेक्षा रहित असावे। यावरील ओवीतून महाराजांना हेच सुचवायचं आहे असे वाटते। मनुष्याने प्रपंचात परिस्थितीनुसार स्वतःला नियमात बांधून कोणतीही गोष्ट करावी, परंतु त्यात लिप्त होऊ नये, म्हणजे त्या गोष्टीचा मोह धरू नये। त्यामुळे महाराजांची भक्ती करताना किंवा कोणत्याही परमेश्वराची भक्ती करताना मनुष्याने भगवंताशिवाय इतर कसल्याही गोष्टीची लालसा किंवा मोह करू नये। इतर सर्व गोष्टींना दुय्यम स्थान देऊन त्यांना एका विशिष्ट नियमावलीत मर्यादा आखावी। या ठिकाणी मी आणखीन एक खरी पण गंमतशीर गोष्ट सांगते। माझ्या मिस्टरांचा एक मित्र महाराजांचा निस्सीम भक्त आहे। तो मांसाहार करतो, परंतु जेव्हा कधी त्याला मांसाहार करण्याची इच्छा जागृत होते तेव्हा तो आधी महाराजांना प्रार्थना करतो की तुमची परवानगी असल्यासच मला आज माझे आवडते पक्वान्न मिळू द्या। अशी प्रार्थना करूनच तो त्याला हवे असलेले जिन्नस खरेदी करण्यास बाहेर पडतो आणि त्याच्या घराजवळील दुकानातच तो मासे खरेदी करण्यास जातो। बरेचदा दुकान बंद असते त्यावेळी तो समजून घेतो आज महाराजांची इच्छा नाही की मासे खावे आणि तो मासे खरेदी करण्याचा जास्त प्रयत्न न करता त्या दिवशी मासे खाण्याचा विचार सोडून देतो। म्हणून मला वाटते महाराजांची भक्ती करताना आपल्या जिभेला किंवा शरीराला त्याचे लाड पुरवू द्यावे, परंतु आपल्या जिभेचे व शरीराचे लाड पुरवताना आपले मन ज्याच्यात आपले गुरु वास करतात त्यांचे स्मरण कधीही ढळू न देता जिभेच्या किंवा शरीराच्या वासना यांना लगाम घालण्याची विनंती करावी। आपले गुरु हे सदैव आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी स्वतः कष्ट सहन करून योग्य त्या घडामोडी करत असतात। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कॉमेंटद्वारे कळवा आणि आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आजचा प्रश्न विचारण्याची। आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की व्रजभूषण हे कोणत्या गावचे होते। आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे। तर उत्तर आहे व्रजभूषण यांना चार भाषा अवगत होत्या आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे। पहिलं नम्रता शर्मा, दोन माणिक उदगीकर, तीन मंगेश पुरी, चार कुसुम पडवळ, पाच रमेश काळे, सहा शीला लवान, सात सविता चौगुले, आठ पुष्पा बनसोड, नऊ अमोल माळी, दहा पपिता भुरखंडे, अकरा रुपाली पड्याळ, बारा सुरेश दिबडेवाल, तेरा शिल्पास किचन, चौदा विद्या वानखेडे, पंधरा सुवर्णा शिंदे, सोळा रविकिरण चौंदनकर, सतरा संगीता शिंदे, अठरा यज जाधव, एकोणीस बिट्टूज, वीस गजानन मेहरे, एकवीस मंगला टिकले। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमहा, गण गण गणात बोते।